हॅलो फ्रेंड्स नमस्कार या भागामध्ये आपल्याला काउंटिंग स्क्वेअर अँड रेक्टँगल्स इन फिगर हे बघायचं आहे म्हणजे आकृतीमधील चौरसांची संख्या आणि आयताची संख्या हे कसं मोजायचं हे आपल्याला या भागामध्ये शिकायचं आहे फर्स्ट फिगर बघा वन टू थ्री फोर आणि मोठा एक स्क्वेअर म्हणजे एकंदरीत इथे फाईव्ह स्क्वेअर आहेत सेकंड फिगरमध्ये पाहू आपण वन टू थ्री असे कॉलम दिलेले आहेत आणि वन टू थ्री सुद्धा आहे म्हणजे कॉलमची संख्या आणि रोजची संख्या कशी आहे सारखी आहे अशा वेळेस स्क्वेअरची संख्या कशी मोजायची तर बघा वनचा स्क्वेअर करून घ्यायचा टूचा स्क्वेअर करून घ्यायचा फोर आणि थ्रीचा स्क्वेअर करून घेतला आपण नाईन आणि सर्वांची ॲडिशन करायची तर ॲन्सर येणार फोर्टीन म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये फोर्टीन स्क्वेअर आहेत नेक्स्ट पहा आता याच्या उलट आहे थोडं उदाहरण पहा इथे रोजची आणि कॉलमची संख्या समान नाही आहे कॉलम बघा वन टू आणि थ्री असे दिलेले आहेत आणि रोज वन आणि टू म्हणजे दोन रो आहे आणि तीन कॉलम आहे तर संख्या ही असमान असल्यामुळं अशा वेळेस काय करायचं आपल्याला पहा तर पहिल्यांदा कॉलमची संख्या आपण लिहून घ्या थ्री कॉलम नंतर रोज किती आहे टू रोज आहे त्यानंतर थ्री इंटू टू करून टाका किती झाले सिक्स त्यानंतर आपण जे पहिल्यांदा कॉलम आणि रोज घेतले होते एक एक संख्या कमी करत आणायची तीन कॉलम होते एक कमी केला दोन आले टू कॉल टू रोज होते एक कमी केला वन आला त्यानंतर इथेसुद्धा कमी करून टाका नेक्स्ट स्टेपमध्ये टूमधून वन गेला वन राहिला आणि वनमधून वन, वन, वन गेला झिरो राहिला झिरो येईपर्यंत करायचं मग मल्टिप्लिकेशन थ्री इंटू टू सिक्स टू इंटू वन टू वन इंटू झिरो झिरो आणि आलेल्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन करून घ्यायची सिक्स प्लस टू इज इक्वल टू एट अशा पद्धतीनं दिलेल्या आकृतीमध्ये एट स्क्वेअर आहेत फोर्थ एक्झाम्पल पाहूया आपण इथे पा कशा पद्धतीनं विचारलेलं आहे थ्री वन टू थ्री हे रोज आहे आणि कॉलम आहे वन टू थ्री फोर तर थर्ड एक्झाम्पलसारखंच आपण सॉल्व केलेलं आहे पहा फोर कॉलम थ्री रोज वन वनने कमी करत आलो आपण पहा फोरच्या आधी थ्री वनने कमी केला थ्रीच्या आधी टू आणि टूच्या आधी वन हे झाले कॉलम कमी करत आलो नंतर रोजसुद्धा कमी करत या थ्री रोज आहे मग टू होईल टू नंतर वन होईल आणि वन नंतर झिरो होईल आणि याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं अगदी तिसऱ्या उदाहरणासारखंच आहे फोर इंटू थ्री ट्वेल्व थ्री इंटू टू सिक्स टू इंटू वन टू वन इंटू झिरो झिरो आणि सर्व आलेल्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन करायची आहे ट्वेल्व प्लस सिक्स एटीन एटीन प्लस टू ट्वेंटी म्हणजे संबंधित आकृतीमध्ये ट्वेंटी स्क्वेअर आहेत हा भाग झाला इथपर्यंत स्क्वेअरच्या बाबतीत आणखी एक स्क्वेअरवरील उदाहरण पहा ही जी आकृती आहे ही थोडी वेगळी आहे पहा यामध्ये हा एक मोठा स्क्वेअर आहे नंतर एक परत त्यात छोटा स्क्वेअर आहे आणि सर्वात छोटा एक आहे तर आपण छोट्या स्क्वेअरच्या बाबतीत पहिले काउंटिंग करूया वन टू थ्री फोर असे स्क्वेअर आहेत आणि एक मोठा म्हणजे या स्क्वेअरमध्ये एकंदरीत फाईव स्क्वेअर आहेत असे किती स्क्वेअर काढलेले आहेत वन टू आणि थ्री म्हणून थ्री स्क्वेअरमध्ये प्रत्येकी फाईव्ह म्हणजेच थ्री इंटू फाईव्ह इज इक्वल टू फिफ्टीन स्क्वेअर या दिलेल्या फिगरमध्ये आहेत हा संपूर्ण भाग आता आपण बघितला स्क्वेअरच्या संदर्भात यानंतरचा भाग आपल्याला रेक्टँगल्स काउंट कसे करायचे हा बघायचा आहे तर ही फिगर बघा यामध्ये कॉलम वन टू थ्री आणि रोजसुद्धा वन टू थ्री असे आहेत म्हणजे कॉलमची संख्या आणि रोजची संख्या कशी आहे समान आहे तर आपण स्क्वेअरच्या संदर्भात कॉलम आणि रोज जर समान असतील तर त्यावेळेस प्रत्येक कॉलमचा आपण स्क्वेअर काढत होतो आणि त्याची ॲडिशन करत होतो इथे मात्र आपल्याला प्रत्येक कॉलम वन फर्स्ट कॉलमचा क्यूब घ्यायचा आहे वन होईल टूचा क्यूब होईल एट आणि थ्रीचा क्यूब होईल ट्वेंटी सेवन आणि सर्वांची ॲडिशन केली असता ॲन्सर येणार थर्टी सिक्स तर हे झालं समान कॉलम आणि समान रो असताना रेक्टँगल काउंट करणे यानंतरची फिगर बघा कॉलम डिफरंट आहेत आणि रोजसुद्धा डिफरंट आहेत म्हणजे संख्या वेगवेगळी आहे हे तर तेव्हा कसं ॲन्सर काढायचं ते बघूया वन टू थ्री हे कॉलम आहेत आणि वन टू थ्री फोर हे रोज आहेत तर अशा वेळेस काय करायचं आहे पहा आपल्याला जी रोजची संख्या आहे वन टू थ्री फोर याची पूर्ण याची ॲडिशन करून घ्यायची पहा इथे केलेली आहे हा रोज आहे आणि त्यानंतर कॉलम किती आहेत वन टू थ्री याचीसुद्धा ॲडिशन करून घ्यायची ते आली सिक्स आणि रोजची ॲडिशन केली असतात टेन आलं त्यानंतर काय करायचं रो टू कॉलम करून घ्यायचं म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं टोटलच्या टेन टू सिक्स इज इक्वल टू सिक्स्टी रेक्टँगल्स म्हणजे या फिगरमध्ये किती रेक्टँगल्स आहेत सिक्स्टी रेक्टँगल्स आहेत अशा पद्धतीने आपण स्क्वेअरची काउंटिंग कशी करायची दिलेल्या आकृतीमध्ये आणि रेक्टँगलची काउंटिंग कशी करायची दिलेल्या आकृतीमध्ये हा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा स्कॉलरशिप परीक्षा असू द्या किंवा नवोदयच्या परीक्षामध्ये विचारल्या जाते